नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील 3,82,000 रोकड लंपास। इचलकरंजी येथील संगीता सुरेश टाकवडे राहणार खोतवाडी रोड तारदाळ यांचा जाणता राजा नावाने बचत गट आहे। या बचत गटासाठी कर्ज मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम घेण्यासाठी त्या इचलकरंजी येथे आल्या होत्या। 3,82,000 रोकड असलेली पिशवी हातात घेऊन त्या हवामहल बंगला रोडवर थांबल्या होत्या। यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी धूम स्टाईलने हिसडा मारून पोबारा केला। अचानक घडलेल्या या घटनेने टाकवडे दाम्पत्याने आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर काही नागरिकांनी दुचाकीस्वार चोरट्याचा शिवतीर्थ ते शाहू पुतळापर्यंत पाठलाग केला, मात्र चोरट्यांनी कबनूरच्या दिशेने धूम ठोकल्याने ते मिळून आले नाहीत। घटनेची माहिती समजल्यानंतर बँकेसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शिवाजीनगर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली। वाघमोडे यांनी पथकाला तपासाबाबत सूचना केल्या असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।